नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित कृष्ण परिणीता आजचा भाग आपला चालला सातवा काल आपण ऐकलं की आंधाळच्या रूपाने स्वर्गीय सौंदर्य मूर्तिमंत अवतरलेलं वाटत होतं आज आपण पुढचं ऐकणार आहोत मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी फुलांनी पानांनी सजवलेला चौथारा तयार केला होता त्याच्या दोन्ही बाजूला सोन्याच्या मोठ्या समया ठेवल्या होत्या चौथाऱ्यावर एक तांदूळाने भरलेली मोठी टोपली ठेवण्यात आली होती त्यावर पेरियार वारांना बसवण्यात आलं त्यांच्या मांडीवर नववधू आंधाळला बसवलं गेलं पेरियार वारांना वाटलं श्री विष्णूच्या कंठातील पुष्पमाला असलेली कोदई आपल्या मांडीवर बसली आहे केवढं आपलं हे भाग्य आहे त्यांच्या साश्रू नयत्रांसमोर गोदाची अनेक रूपं तळायला लागली तुळशी वनात आढळलेली नवजात बालिका तान्या वयात कितीही रडत असली तरी कृष्णभजन सुरू केलं की लगेच शांत होऊन भजनानंदात रंगून जाणारी सोनूली गहन अध्यात्मतत्वांची सहज बोलता बोलता उकल करणारी अल्लड वयातली किशोरी वटपत्रशाईंसाठी तयार केलेला हार आपल्याच गळ्यात घालून भक्ती तल्लीन झालेली ही निरागस कुमारी रंगनाथांचीच आपला विवाह होणार असं दृढ निश्चयाने सांगून नंतर त्याच्याच विराग्नीत विलक्षण कासावीस झालेली हरिप्रिया गोदाची ही सगळी रूपं विष्णुचित्तांना पुन्हा पुन्हा आठवायला लागली आणि त्यांच्या विचाराला ही आपल्या हातून वटपत्रशाहीची निस्सीम सेवा निश्चितच घडली असावी आणि तिचंच फलस्वरूप म्हणून गोदाच्या रूपानेच वि परमेश्वर शक्ती आपल्या घरादारात सगुणतेनी वापरली आहे आणि आज ती भगवंतांच्या त्यांच्या सगुण मूर्तीशीच परिणत होत आहे पण यानंतर ती त्याच्या निर्गुण निराकाराशीच तादात्म्य पावणार आहे हे तर नक्कीच आहे ही जाणीव होताच आपल्या जा अंकावर बसलेल्या त्या अतिलोभस कन्येचं आपण पुनश्च दर्शन होईल की नाही या जाणीवीनेच पेरियाळवारांचं हृदय जा गलबलून गेलं प्रभू मूर्तीला गोदा आणून देवाच्या हातावर गोदाचा हात ठेवण्यात आला आणि नंतर वधू वऱ्यांच्या हातात एक नारळ ठेवण्यात आला दोघांच्या हाताखाली चांदीचे ताट धरून हातातल्या नारळावर गोदाच्या आईने कन्यादानाचं पाणी सोडलं आपल्या या दैवीगुणी मुलीचा आता आपल्याला वियोग होणार या विचाराने आईच्या डोळ्यात पाणी दाटून आलं पण त्या पाण्यात आपल्या या वि वी लोकविलक्षण कन्येचा विवाह साक्षात परमेश्वराची होत आहे या जाणिवेने या कृतार्थतेचे आणि ते आनंदाचेही अश्रू होते आणि त्या अश्रूंच्या वधूवरांच्या हातावर अभिषेक होत होता वराच्या वतीने पुजारींनी वधूच्या गळ्यात हळदी जलात भिजवलेलं धाग्याचं मंगळसूत्र घातलं त्यात चार सुवर्ण शंख चक्र आणि बालाजचे चिन्ह असलेलं पदकही होतं वराने मंगलसूत्राच्या दोन गाठी मारल्यावर वराच्या जितक्या बहिणी असतील त्या एक एक गाठ मारतात तसंच इथे तर श्रीरंगम क्षेत्रातील हो सर्व लेखी गोदाच्या नंदात झाल्या होत्या त्यामुळे हे गाठ मारण्याचं काम काही संपता ना तसंच त्या नंडांकडून दिल्या जाणाऱ्या आहेराचा ओघही सरता सरेना वराकडील सर्व मंडळींना सन्मानाने रेशमी वस्त्र आणि अलंकार देण्यात आले त्यानंतर वधूवर सर्व आणि सर्व वराडी एकत्र बसून सुवर्णमण्यांनी सजविलेला नारळ चेंडूसारखा एकमेकांना देण्याचा खेळ खेळू लागले जणू काही प्रत्येकजण आपल्यातलाच मीपणा काढून तो नारळाच्या रूपाने दुसऱ्याला देत होता आपल्या हृदयात प्रेमाचा अनावर पाजर फुटत असल्याचं सर्वांनाच जाणवत होतं विवाह समारंभानंतर झालेला भोजन समारंभही खूपच रंगला होता भोजनात दाक्षिणात्य पद्धतीचे विविध प्रकारचे भात लाडू आणि पायसम म्हणजे खिरी होत्या सर्व प्रकारच्या मिठाया आणि फळांनी मोठमोठी पात्रं भरलेली होती प्रत्येकाला आपण दुसऱ्याला तृप्त करावं असं मनापासून वाटत होतं आणि त्यामुळे खाणाऱ्यांपेक्षा वाढणाऱ्यांची जास्त झुंबड उडाली होती विवाह सोहळा यथासांग संपन्न झाल्यानंतर श्री रंगनाथासह आंधाळची भव्य मिरवणूक निघाली या लग्नाला उपस्थित असलेल्या हर एकाचं म्हणजे प्रत्येकाचं अंतःकरण कातर झालं होतं विलक्षण दैदिप्यमान दिसणाऱ्या देववधूचं रूप डोळ्यात किती साठवून घ्यावं असं साऱ्यांना वाटत होतं विविध वाद्यांचा गजर तुतारी शंख यांच्या नादांनी जरी वातावरण दुमदुमून गेलेलं असलं तरी एक वेगळ्याच प्रकारची भावस्तब्धता साऱ्यांनाच झाली होती गावाच्या कानाकोपऱ्यात हत्तीच्या अंबारीतून घरावरात धूम धूमधडाग्यात निघाली आणि यावेळी आकाशातून झालेली पुष्पवृष्टीही कोणाच्याही ध्यानात आलेली नाहीये कारण सर्वजण भक्तीप्रेमाच्या राज्यात भाव विभोरत झाले होते अष्टसात्विक भाव त्या जनसमुदायात जणू काही मूर्तिमंत अवतरले होते मिरवणूक पुनश्च श्रीरंगाच्या मंदिरात आली विष्णूमूर्तीसह अंधाळ अंबारीतून पाय उतार झाली मंदिराच्या प्रवेशद्वारात धान्याने भरलेलं माप ठेवलं होतं नववधू माप ओलांडून मंदिरात आली अंधाळच्या रूपाने साक्षात लक्ष्मीचा पदस्पर्श होऊनच कलंडलेल्या त्या मापातून बाहेर उधळलेलं धान्य नंतर किती कितीतरी वेळ गोळा केलं तरी, तरी संपतच नव्हतं आत्तापर्यंतच्या सोहळ्यात अंधाळ कृष्ण समाधीत असल्याप्रमाणे वावरत होती पण आता माता पित्यांचा बंधू भगिनींचा किंबहुना साऱ्या लौकिक विश्वाचा निरोप घेण्याची वेळ आली होती मनाचे बांध फोडून टाकणारी ती घटिका होती संपूर्ण जनसमुदायाच्या नेत्रातून अश्रूंचा पूर उसळला होता तर गोदाच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल आपल्या लोकविलक्षण गुणी कन्येला पोटाशी कवटाळून त्यांनी तिच्या मस्तकाचं वारंवार अवघ्राण केलं गोदाने आईवडिलांना वल्लभ महाराजांना पुजारींना तसंच इतर सर्व वडीलधाऱ्या मंडळींना वाकून नमस्कार केला आणि तिथे उसळलेल्या जनसागराला हात जोडून अभिवादन केलं त्यावेळी जमलेल्या प्रत्येक व्यक्तीतलं कृष्णरूण तिने साक्षात अनुभवलं होतं चरा जरात भगवंतांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं आपले कोड परमेश्वरीने अखेर पुरवले ह्या जाणिवेने अंधाळ समाधान पावली आणि मंदिराच्या गाभाऱ्याकडे वळली जाताना भावाशुनी भरलेल्या डोळ्यांनी तिने एकदा मागे परतून पाहिलं आपल्या मायेच्या कुशीत धावत जाऊन शिराव हा उमाळाही तिला आला पण आता ती श्रीरंगाशी परमभक्तीच्या दाग्याने बद्ध होती शांतपणे एक एक पाऊल टाकीत अंदाळ मंदिराच्या गाभाऱ्यात शिरली सहस्त्र विजांचा लोळ उठावा असं दिव्य तेज अचानक सर्वत्र एकदम पसरलं सर्वांचे डोळे दिपून गेल्यामुळे काही क्षण कोणाला काही दिसेच ना काही उंगेच ना आणि काही कालानंतर सारीकडे उसळलेलं तेज मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंतर्धान पावलं आणि जेव्हा सर्वांनी अतिशय विस्मयाने गाभाऱ्यात डोकावून पाहिलं तेव्हा सुकेशा सुगात्री सुनयना अंदाळ कोणाला कुठेही आढळली नाही मात्र श्रीरंगांच्या कंठात नुकत्याच उमललेल्या अतिशय प्रफुल्लित आणि तेजस्वी वाटणाऱ्या सुगंधित पुष्पांचा हार नुकताच घातल्यासारखा हिंदोळत होता आणि हरिमूर्तींच्या चर्येवर विलक्षण प्रसन्न हास्य विलसत होतं राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण आजचा आपला सातवा भाग तसंच कृष्ण परिणीता हे पुस्तकही इथे संपूर्ण होत आहे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण